मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बुरांडा खडकी येथील पाणी फिल्टर मागील 6 महिन्यापासून बंद असल्याने गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनजीक सार्वजनिक विहीर ही गावकऱ्यांसाठी पिण्यासाठी पाणी दूषित असून मागील 6 महिन्यापूर्वीपासून पाणी फिल्टर ग्रामपंचायत अंतर्गत लावण्यात आले होते. 2 महिने फक्त गावकऱ्यांना पाणी फिल्टरमधून पाणी मिळाले असून मात्र आज बुरांडा नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ येऊन सुद्धा ग्रामपंचायत सचिव व संबंधित अधिकारी यांना वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा दखल न घेतल्याने नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याने ग्रामसेवकांनी ग्रामस्थांसाठी 6 लाख रुपये निधीचे पाणी फिल्टर गावकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळवण्याकरिता 1,00,000 रुपये खर्च करून पाणी फिल्टर उभारले असल्याने नागरिकांना पाणी फिल्टरमधून पाणी न मिळत असल्याने मागील 6 महिन्यापासून दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ही माहिती मारेगाव इथून RN News चे प्रतिनिधी सुदर्शन टेकाम यांनी दिली.